नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी खूपच महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचा आहे। महाराष्ट्र पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आणि PDF आणि वेगवेगळ्या स्टडी मटेरियलसाठी आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, त्याच्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। चला तर मित्रांनो, प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न आहे, ग्लोबल गोलकीपर पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आला, कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे ग्लोबल गोलकीपर पुरस्कार। तुमच्या समोर चार पर्याय आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2, नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे हा पुरस्कार। महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार 2019 कोणाला प्रदान करण्यात आला, कोणाला करण्यात आलेला आहे 2019 दादासाहेब फाळके पुरस्कार। तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3, अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस कधी साजरा केला जातो, यापैकी कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस। तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2, क्रमांक 2 मध्ये 23 सप्टेंबर, 23 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन साजरा केला जातो। या ठिकाणी 28 नंबरचा प्रश्न आहे, नुकतीच राजस्थानच्या राज्यपालपदी कुणाची निवड करण्यात आली, कुणाची निवड करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी कलराज मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या ठिकाणी 29 नंबरचा प्रश्न आहे, औरंगाबाद येथे देवगिरी किल्ला कोठे आहे, कोठे आहे औरंगाबाद येथे देवगिरी किल्ला। तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, दौलताबाद येथे आहे हा देवगिरी किल्ला। महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत, किती ज्योतिर्लिंगे आहेत महाराष्ट्रात एकूण। तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2, एकूण 5 ज्योतिर्लिंगे आहेत महाराष्ट्रामध्ये। या ठिकाणी 31 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कमी साक्षर जिल्हा कोणता, महाराष्ट्रातील कमी साक्षर जिल्हा कोणता आहे। तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2, नंदुरबार, नंदुरबार हा महाराष्ट्रातील कमी साक्षर जिल्हा आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, तिथी वार नक्षत्र योग करण या 5 घटकांची युक्त अशा दिन वैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तिका कोणती, कोणती आहे ही पुस्तिका। तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2, पंचांग ही पुस्तिका आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली, केव्हा सुरू झालेली आहे पहिली पंचवार्षिक योजना। तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3, 1951 ते 1952 पहिली पंचवार्षिक योजना सुरू झालेली आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, शून्य लब्धीचे लेखक कोण, कोण आहेत शून्य लब्धीचे लेखक। तुमच्या समोर चार पर्याय आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 4, बाळशास्त्री जांभेकर हे शून्य लब्धीचे लेखक आहेत। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, कार्बनची 2 स्फटिक रूपे कोणती, यापैकी कोणती कार्बनची 2 स्फटिक रूपे आहेत। तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, हिरा व ग्रेफाइट ही 2 कार्बनची स्फटिक रूपे आहेत। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे, कोठे आहे महाराष्ट्रामध्ये ऊस संशोधन केंद्र। तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, पाडेगाव येथे महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, मुलींसाठी पहिले वाचनालय सुरू करण्याचा मान कोणाकडे जातो, कोणाकडे जातो मुलींसाठी पहिले वाचनालय सुरू करण्याचा मान कोणाकडे जातो। तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे जातो हा मान, मुलींसाठी पहिले वाचनालय सुरू करण्याचा मान। महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत कोणाचे आहे, कोणाचे आहे असे मत, नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत कोणाचे आहे। तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, संत तुकाराम यांचे असे मत आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खेडेगावातून महसूल गोळा करण्याचे काम कोणाकडून केले जाते, कोणाकडून केले जाते खेडेगावातून महसूल गोळा करण्याचे काम। तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2, पर्याय क्रमांक तलाठीकडून खेडेगावातून महसूल गोळा करण्याचे काम केले जाते। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नाने ब्रिटिश सरकारने सतीची चाल कायद्याने कोणत्या साली बंद केली, कोणत्या साली कायद्याने बंद केली सतीची चाल। तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 4, 1829 साली ही चाल कायद्याने बंद केली राजाराम मोहन यांच्या प्रयत्नाने, ब्रिटिश सरकारने 1829 साली सतीची चाल बंद केलेली आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचे कलम कोणते, कोणते कलम आहेत भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचे कलम कोणते आहेत। तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 म्हणजे कलम 51 हा मूलभूत कर्तव्यांच्या संबंधित कलम आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, राजस्थानमधील अबूच्या पहाडात दिलवाडा येथे संगमरावरील कोरीव कामासाठी प्रसिद्ध मंदिरे टिंबटिंब धर्माची आहेत, कोणत्या धर्माची आहेत ही मंदिरे। तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2, जैन धर्माची ही मंदिरे आहेत। महत्त्वाचा प्रश्न
आहे। पुढचा प्रश्न आहे, स्टील किंग म्हणून कोणास ओळखले जाते? स्टील किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार। क्रमांक चार म्हणजे लक्ष्मी मित्तल। लक्ष्मी मित्तल यांना स्टील किंग म्हणून ओळखले जाते। महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, सूर्यापासून येणारे टिंबटिंब किरण सजीव सृष्टीला हानिकारक असतात। कोणते किरण सूर्यापासून येणारे सजीव सृष्टीला हानिकारक असतात? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन, अतिनील किरणे हे सजीव सृष्टीला हानिकारक असतात। महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न आहे, रॉबर्ट क्लाइव याने कोणत्या ठिकाणी दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली? कोणत्या ठिकाणी सुरू केलेली आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक। क्रमांक एक म्हणजे बंगाल। बंगाल येथे रॉबर्ट क्लाइव याने दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, द कोर्ट डान्सर या पुस्तकाचे लेखक कोण? कोण आहेत द कोर्ट डान्सर या पुस्तकाचे लेखक? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन, के एन मुंशी। के एन एम मुंशी यांचे या पुस्तकाचे लेखन केलेले आहे। द कोर्ट डान्सर या पुस्तकाचे के एन मुंशी यांनी लेखन केलेले आहे। महत्त्वाचा असा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न आहे, वेलिंग्टन ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे वेलिंग्टन ट्रॉफी? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन, हॉकी या खेळाशी संबंधित आहे वेलिंग्टन ट्रॉफी। महत्त्वाचा प्रश्न। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे सागर जलाची क्षारता किती टक्के असते? किती टक्के असते सागर जलाची क्षारता? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक। क्रमांक एक 35%। 35% सागर जलाची क्षारता असते। महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रश्न आहे, फुफ्फुस यांचा कोणत्या संस्थेशी संबंध असतो? कोणत्या संस्थेशी संबंध असतो? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन, श्वसन संस्थेशी संबंध असतो फुफ्फुसाचा। लक्षात ठेवायचे आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, जागतिक आदिवासी दिन म्हणून प्रत्येक वर्षी कोणता दिवस साजरा केला जातो? कोणता दिवस साजरा केला जातो जागतिक आदिवासी दिवस म्हणून? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन। क्रमांक तीन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो प्रत्येक वर्षी। महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, हसरा मुलगा या वाक्यातील हसरा या शब्दातील रा हा प्रत्यय कोणत्या अर्थाचा आहे? कोणत्या अर्थाचा आहे रा हा प्रत्यय? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन, क्रियावाचक। क्रियावाचक अर्थाचा आहे रा हा प्रत्यय। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, संधी सोडवा। संधी सोडवा चिदानंद असा शब्द दिलेला आहे। चिदानंद या शब्दाची संधी कशी होईल? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक, चित आनंद। चित प्लस आनंद असा संधी विग्रह होईल। महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, मज्जन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। मज्जन या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक, दात घासण्याचे चूर्ण म्हणजे मंजन होय। हा शब्द समानार्थी शब्द योग्य ठरेल। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, बंधू भगिनी हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? कोणत्या समासाचा प्रकार आहे? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार, तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे किंवा प्रकार आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, नरीव या शब्दाची संधी विच्छेद करा। संधी विच्छेद करायची आहे नरीव या शब्दाची, तर कोणती योग्य आहे? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक, नीरव। नीरव ही संधिच्छेद योग्य आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, अरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? अरी या शब्दाचा विरुद्धार्थी पुढीलपैकी शब्द कोणता आहे? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन, सका। अरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सका असा होईल। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, आई मुलाला हसविते या वाक्यात हसविते हे टिंबटिंब क्रियापद आहे। कोणते क्रियापद आहे? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे प्रयोजक। प्रयोजक क्रियापद आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी 11 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्याही क्षेत्रात हळूहळू येणाऱ्या इष्ट बदलास टिंबटिंब म्हणतात? काय म्हणतात? कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू येणाऱ्या बदलाला काय म्हणतात? प्रगती, क्रांती, परिवर्तन, उत्क्रांती, काय म्हणतात? यापैकी तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार, उत्क्रांती असे म्हणतात। कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू होणाऱ्या बदलाला किंवा इष्टाला उत्क्रांती असे म्हटले जाते। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, पर्यायी उत्तरांतील तद्भव शब्द ओळखा। तद्भव शब्द ओळखायचा आहे। तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन। क्रमांक तीन म्हणजे कान। कान हा शब्द तद्भव शब्द आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी करा। शरद खूप हुशार आहे या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करायचे आहे। तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन, शरद अजिबात मंद नाही। अजिबात मंद नाही हा अर्थ योग्य ठरेल। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, शब्दांच्या समुच्चयाने एक विचारपूर्ण व्यक्त होतो त्या व्याकरणास काय म्हणतात? काय म्हणतात त्या व्याकरणाला? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, वाक्य, शब्द, पद, धातू, काय म्हणतात? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक, वाक्य असे म्हटले जाते। या ठिकाणी पुढचा प्रश्न, महत्त्वाचा असा प्रश्न, पुढील पैकी कोणता शब्द देशी आहे? यापैकी कोणता शब्द देशी आहे?
सर्कस, इनाम, दगड, अन्ना यापैकी कोणता शब्द देशी आहे? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3, दगड. दगड हा शब्द देशी आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, डोक्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडणारा आहे? डोके हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तुमच्या समोर चार पर्याय आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3, देशी. देशी या प्रकारामध्ये मोडतो डोक्या हा शब्द. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, गोलंदाजी करावी ते कुंबळेनेच यातून काय सुचते? काय सुचते? तुमच्या समोर चार योग्यता, शक्यता, तर्क, कर्तव्य. काय सुचते? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, योग्यता. योग्यता सुचते या वाक्यातून. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, जीवाला घोर लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? काय होतो जीवाला घोर लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ? तुमच्या समोर चार पर्याय आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 म्हणजे जीव टांगणीला लागणे. जीव टांगणीला लागणे हा योग्य अर्थ होतो जीवाला घोर लागणे या वाक्प्रचाराचा. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, कर्तव्यदक्ष या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? कर्तव्यदक्ष या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 4, वरील सर्व. वरील सर्व कर्तव्यदक्ष या शब्दाला समानार्थी शब्द ठरू शकतात. कर्तव्यपरायण, कर्तव्य तत्पर, कर्तव्याला जागणारा असे हे शब्द समानार्थी शब्द सर्व शब्द ठरलेच आहेत कर्तव्यदक्ष या शब्दासाठी. पुढचा प्रश्न आहे, अभ्यस्त शब्द ओळखा. यापैकी अभ्यस्त शब्द ओळखायचा आहे. तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत. यापैकी कोणता शब्द अभ्यस्त शब्द आहे? चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, मधून मधून. मधून मधून हा शब्द अभ्यस्त शब्द आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता? यापैकी कोणता शब्द भाववाचक नसलेला शब्द आहे? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत, मौर्य, शौर्य, कौर्य आणि धैर्य. असा कोणता भाववाचक शब्द नसलेला शब्द आहे यापैकी? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, मौर्य. मौर्य हा शब्द भाववाचक नसलेला शब्द आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिले नाही? कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही? तर या ठिकाणी उत्तर आहे पारंपरिक. पारंपरिक या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, वराती मागून घोडे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. वराती मागून घोडे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 म्हणजे काम संपल्यावर मदतीला येणे म्हणजेच वराती मागून घोडे असा अर्थ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ होतो आहे. पुढचा प्रश्न आहे, तो रडता रडता थांबला हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? कोणत्या प्रकारातील आहे तो रडता रडता थांबला हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 म्हणजे शब्दयोगी अव्ययाचे आहे हे वाक्य. महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, हे सर्व प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे आणि या 50 प्रश्नांपैकी तुमचा स्कोर किती आलेला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी. आणि जर तुम्हाला PDF, वेगवेगळे स्टडी मटेरियल आणि चांगल्या प्रकारचे रिव्हिजन करून घ्यायचे असेल तर आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.